To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. आज मी फार मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवणार आहे. आता कोणती जबाबदारी सोपवतोस माझ्यावर? काका, मी एक संगीत शिक्षक आहे. माझ्याच्यानं काही माझी जमीन सांभाळली जायची नाही आणि ती दुसऱ्या कोणाला कशाला द्यावी असं मला वाटत नाही. बरं, तुम्ही माझे लांबचे नातेवाईक जरी असला तरी मला खूप जीवाभावाचे आहात. हे बघ बाबा, हे माझी शेतीच मला नाकीनं वाटते. आता मी त्यात तुझी आणि कुठं सांभाळत बसू? नाही नाही, असं म्हणू नका काका. काकू, तुम्ही काहीतरी सांगा ना. अहो, असं काय करताय? जिथे तुम्ही आपली 50 एकर सांभाळताच आहात तिथे मनोहरची 25 एकर सांभाळा ना, काय हरकत आहे? नाही नाही काका, आता खरंच नाही म्हणू नका. अहो, लक्ष्मीची तब्येत बरी नसते. अरे, लक्ष्मीला आमच्या सुनबाईला 7वा महिना लागलाय ना. हो, म्हणून मला कुठली जबाबदारी घेणं शक्य नाही. मनोहर, तू काही काळजी करू नकोस, हे घेतील जबाबदारी तुझ्या शेतीवाडीची. ठीक आहे, पण बघ, सुनबाईला सांगायचं म्हणा आम्हाला एक छोटीशी गुटगुटीत नात पाहिजे म्हणून. गुरुजी, किती दिवस तुम्ही शोक करीत बसणार आहात? काका काका, लक्ष्मी गेल्यापासून सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतंय. असं बोलून तुम्ही मुलीला वाऱ्यावर सोडणार काय? आईची माया तिला मिळालीच पाहिजे. गुरुजी, तुम्ही दुसरं लग्न का करत नाही? नाही काका, दुसरं लग्न करून सावत राय आणून मला माधवीचं भवितव्य धोक्यात घालायचं नाहीये. मी दुसरं लग्न करणार नाही. आता मीच तिचा बाप आणि मीच तिची आई. गेले 6 महिने बघतोय मी शेतीत न मिळणाऱ्या उत्पन्नाची एक पैसाही तुम्ही मला दिलेली नाही. त्याबद्दल विचारलं तर उद्या देऊ परवा देऊ असं चाललंय तुमचं. काय चाललंय? काय कशाबद्दल बोलतोस तू? काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? काका, हे अति होत आहे. तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसताय. अच्छा, ठीक आहे, हे महागात पडेल तुम्हाला. काय करशील तू? काय करशील? माझा खून करशील? खून नाही करणार, कोर्टात खेचेन तुम्हाला मी. हा, माझ्या माधवीची इस्टेट अशी बळकावू देणार नाही तुम्हाला. तुम्हाला कोर्टात खेचेन. साहेब, मी शाळेत संगीत शिक्षक आहे. माझी शेती आहे, परंतु शेती या विषयात मला गती नाही की रस नाही. म्हणून मी माझी शेती आणि शेतातला वाडा अनंत विनायक भिडे यांना सांभाळण्यास दिली होती. परंतु अनंत विनायक भिडे यांनी माझी शेती हडप करण्याचा प्रयत्न केलाय. साहेब जत साहेब, मला न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती आहे. Thank you.
फारच सुंदर हा छान गुरुजी हा मुलगी मात्र गुढी कलावंत झाली बरं का आणि माझ्या या पोराला माधवाला पण तुम्ही झकास्तबलजी बनवलं बघा ते होणारच होतो पण आता तुम्ही हवालदाराचे फौजदार कधी होताय तेवढं सांगा आता परीक्षा दिली ना दिली का मग पण आता पुढं काय हे बघा गुरुजी हसू नका हसू नका आता मात्र नक्की पास होणार तशी व्यवस्था झाली वाटत अरे तू केव्हा आलास मी माधवी एक मिनिट हा मला तुझ्याशी जर बोलायचंय काय बोलायचंय माधवी मी तुझ्यावर काय माझ्यावर काय मी तुझ्यावर अरे काय निबंध लिहिलाय निबंध अरे मला वाटलं तू म्हणशील माधवी माझं तुझ्यावर प्रेम आहे असं कधी मी वेळा काय नाही तू निबंधच लिह हा चल चहा ठेवते ये अरे माधव वेळाचे दिवाणी दावा क्रमांक 510-82 त्यातील मालमत्ता शेती व शेतातील वाडा या संदर्भात केलेल्या दाव्यामध्ये कायदेशीर पुरावे तपासून पाहिल्यानंतर दावेदाराचे म्हणणे खोटे असलेले आढळून आले आहे. त्यामुळे हा दावा खारिज करण्यात येत आहे आणि सर्व मालमत्ता ही पक्षकार क्रमांक 2 श्रीयुत अनंत विनायक भिडे यांना देण्याचे आदेश देण्यात येत आहेत. ही औषध आण नाही मी आणतो तू बस. आपटे गुरुजी काळजी करू नका आता लवकर बरे व्हाल. हा काळजी करू नका तुम्ही. गुरुजी अहो तुम्ही काय बी काळजी करू नका सा म्या सांगितल्याप्रमाणे दिगंबर भटानं माधवीसाठी चांगलं स्थळ आणले. मुलगा प्रोफेसर आहे विलास जोशी अहो विद्यार्थ्यांमध्ये लय प्रिय आहेत आणि मुलाचं वडील पण सायंटिस्ट आहेत आणि मुलाची आई लय प्रेमळ आहे बघा. हे बघा काळजी करू नका मी माधवीला लग्नाला राजी करतो. तुम्ही काही काळजी करू नका दिगंबर भटाबरोबर चिठ्ठी आणि फोटो पाठवून देतो. छान आहे ना मुलगी. काय काय हो हो ना काय दादा तुम्ही पसंत आहे का मग हो नक्की मग जाऊया का मुलगी पाहायला. हो नक्की ठीक आहे मग घे ना. दिगंबर भट म्हणतात त्याप्रमाणे आजच निघूया. खरच गोड आहे मुलगी नाही. बाकी आपटे गुरुजी आपलं प्राथमिक बोलणं झालंच आहे आणि मुलगी आम्हाला एकदम पसंत आहे आणि आमच्या दृष्टीकडून देणं घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. अहो आम्हाला मुलगी लाख मुलाची हवी होती ती मिळाली.
आजचा मुहूर्त दिगंबर भटानी चांगलाच काढलाय. दिगंबर भटानी मुहूर्तच काय, माणसं सुद्धा चांगली शोधलेली आहेत. हो, मुलगी ज्या गावात वाढली, लहानाची मोठी झाली, त्याच गावात लग्न व्हावं एवढीच आमची इच्छा. हो, आमचा एकुलता एक मुलगा असला ना तरी आमचा असं काही हट्ट नाही. तुम्ही म्हणाल तसं. मी काय म्हणतो, चांगला मुहूर्त बघू आणि बार उडवून टाकू. मुलीपासून सुरुवात कर. तू घे असं घ्या. अगं, एका झटक्यात मिटून आलो बघ तुझ्या भावांच्या शेटीचा वाद. मग हे देवा, लय चांगलं काम केलंस बघ. नाहीतर बघ, तुझे ते द्वाड मामा इष्टी एकमेकाच्या जीवावर उठले होते. राई मामाचं जाऊ दे, मला भूक लागली, जेवायला वाढ. भूक लागली मग थांब, आता टाकते भाकर बघ. बर, माधवीच काय? माधवीच काय, अरे काय म्हणून काय विचारतो, तिचं लग्न नक्की झालं की ती काय लग्न पत्रिका फडतळात पडले. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.